हॅलो फ्रेंड्स, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल VS2 लाईफ जर्नी 984 मध्ये. आज आपण आलो आहोत किल्ले पन्हाळा येथे. कोल्हापूरपासून वायव्येस असलेल्या 21 किलोमीटर अंतरावर हा जो किल्ला आहे, हा पन्हाळा किल्ला, तसेच हा डोंगरी किल्ला म्हणूनही ओळखला जातो. कोल्हापूरपासून हा जो आहे तो जर विचार केला तर 700 फूट उंचावर आहे हा, आणि पायथ्यापासून जर मोजलं तर 275 फूट अंदाजे उंच असेल. या किल्ल्यास जवळजवळ 1200 वर्षाचा इतिहास आहे. प्रथम शिलाहार भोज राजा नरसिंह यांच्या कारकिर्दीत हा बांधला गेला आहे. हे बघा, इथे तुम्ही आता जे पाहत आहात, जो पुतळा पाहत आहात, तो शिवाकाशीद यांचा आहे. शिवाकाशीद म्हणजेच प्रतिशिवाजी बनून त्याने सैन्य थांबवले होते किंवा रोखून धरले होते. सिद्धी जोहरचा वेढा पडला होता त्या काळात, तर आपल्या प्राणाची आहुती दिली होती. हेच ते शिवाकाशीत. तर चार दरवाजा जो आहे तो पूर्वेकडील मोक्याचा दरवाजा आहे, तिथूनच इथे आपण प्रवेश करतो. आणि त्याच्याच हा उजव्या बाजूला शिवाकाशीत यांचा पुतळा आहे. 1844 मध्ये इंग्रजांनी हा जो चार दरवाजा आहे तो पाडला होता. तुम्ही पाहतात त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे, भाल्यासारखं दिसतं, पण हे भाला नसून याला विटा म्हणतात, जे मारलं जातं आणि दोरीने खेचलं जातं पुन्हा. त्यानंतर आपण पाहत आहोत थोडंसं पुढे आल्यानंतर वीर बाजीप्रभू देशपांडे. वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यासाठी म्हटलं जातं कारण की शिवाजी महाराज जेव्हा निघाले होते पन्हाळ्याहून विशाळगडाकडे, 600 मावळे सोबत होते, आणि त्याच वेळेला माजी प्रभू देशपांडे यांनी सैन्य रोखून धरलं होतं पावनखिंडीमध्ये, आणि त्यांनीही आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्यानंतर आपण पुढे आल्यानंतर आपण पाहत आहोत ही जी आहे ही अंधारबाव आहे. अंधारबाव म्हणजेच 3 दरवाज्याच्या वरच्या बाजूला आहे, 3 मजली अशी ही वास्तू आहे. अंधारबाव म्हणण्याचं कारण आलं की ही जी विहीर आहे ती 3 मजली आहे आणि याच्या तळाला खोल अशी विहीर आहे. तसंच हे अंधारबाव यासाठी होते की शत्रूंना माहिती नको होण्यासाठी की इथे विहीर आहे. कारण शत्रू त्या काळात जेव्हा यायचे तेव्हा काय करायचे की विहिरी अशा दिसल्या का त्यामध्ये विष टाकायचे आणि ते पाणी पिलं की लोक दगाफटका केलं जायचा, लोक मृत्युमुखी हो पडायचे. पण त्यांच्यापासून असं सुरक्षित राहण्यासाठी ही बांधली गेलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता हे पूर्ण अंधार दिसतो, आपण खाली पण जाऊ शकतो, इथे खाली जाऊन पाहू शकतो. तसेच इथे सुरक्षा रक्षक देखील असायचे. अशी मोठीच्या मोठी 3 मजली वास्तू दिसते. आजूबाजूला त्या काळात झुडपं असायची, त्यामुळे झुडपात ही वास्तू लपलेली असायची, त्यामुळे इथे विहीर आहे कोणालाच माहिती होत नव्हतं, शत्रूंना याचा अंदाज येत नव्हता. त्यानंतर पुढे आपण येत आहोत 3 दरवाजा किंवा पश्चिम दरवाजा किंवा याला आपण कोकण दरवाजा असंही म्हणू शकतो. कोकण दरवाजा यासाठी कारण इथूनच कोकणाचा विभाग सुरू होतो. तर 1673 मध्ये कोंडाजी फर्जंदे यांनी आपल्याबरोबर फक्त 60 मावळे घेऊन याच दरवाज्यातून प्रवेश करून हा किल्ला शिवाजी महाराजांच्यासाठी ताब्यात घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आज्ञा दिली होती त्यावेळेस. शिसे ओतून याचं बांधकाम केलेलं आहे. 3 मजली दरवाजा आहे जवळजवळ हा. याचं नक्षीकाम जर पाहिलं तर अत्यंत सुबक आहे. जवळजवळ हे त्या काळातले म्हणजे हेमाडपंथी म्हणू शकतो आपण नक्षीकाम आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे नक्षीकाम केलेलं आहे हे बघा. तसंच आपण सुरुवातीला बघितलं काही कडेचा जो भाग आहे तो तुटला होता, तर तो तोफांचा मारा ज्या वेळेला केला होता त्या दरवाजावर त्यावेळेलाच ते भाग काही पडला होता. तर अशा प्रकारे आपण पाहतात की पश्चिम दरवाजा, त्या अगोदर आपण आलो तो पूर्वेकडील होता 4 दरवाजा. म्हणजे तुम्ही जेव्हा बसने याल त्यावेळेला
चार दरवाजा मार्गे बस येतात आणि ह्याही मार्गे तुम्ही गाडीवरून येऊ शकता. म्हणजे पश्चिमेकडे जाणाऱ्यांसाठी हा रस्ता आहे थोडक्यात असं म्हणू शकतो आपण. काही जे तर हे जर तुम्ही आता व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला दिसेल इथे तीन दरवाजे आहेत इथे. हे पहा, त्यापुढे आपण भेट दिली आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी स्थापित केलं होतं 19व्या शतकामध्ये. असं म्हटलं जातं की कोल्हापूरमधलं हे पहिलंच मंदिर आहे, महाराष्ट्रातलं दुसरं मंदिर आहे. हे मंदिर बंद यासाठी केलेलं आहे की कारण की सुरक्षे कारणास्तव हे बंद करून ठेवलेलं आहे, कोणालाही प्रवेश दिला जात नाही यामध्ये, त्यामुळे आपण बाहेरूनच पाहिले. बघू शकता अशा प्रकारे मंदिर छान असं बांधकाम असं केलेलं आहे. हे जे मंदिर आहे ते छत्रपती ताराराणी राजवाडा त्यांचा राजवाडा जो आहे त्यांच्या शेजारीच आहे. हे बघा छत्रपती ताराराणी त्यांचा राजवाडा आहे हा. तर कोल्हापूरची गादी ज्या वेळेला स्थापन केली होती ताराराणी यांनी त्यावेळेलाच येथे काही काळ वास्तव्य होतं आणि कोल्हापूरची राजधानी म्हणून त्या काळात हे होते. माझी विनंती आहे की आपल्या चॅनलवर जे नवीन सबस्क्रायबर आहेत किंवा जे नवीन नवीन यूट्यूबर आहेत जे यूट्यूब पाहतात त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही न्यू व्ह्यूअर्स आहेत ते अजून सबस्क्राईब करत नाहीत. अशा प्रकारे हा राजवाडा तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर आणि किती मोठा आहे. आता येथे सध्या शाळा भरते. नगरपालिकेकडून शाळेसाठी ही इमारत दिलेली आहे. हे बघा इथे छोट्या तोफा ठेवलेल्या आहेत राजवाड्याच्या बाजूला. शेजारी साहिरी निरीक्षण करत आहे तोफांचं. असे छोट्या लहान लहान तोफ आहेत. याच्या शेजारी इथे एक मंदिर आहे महादेवाचं आहे, पण हे बंद का असल्या कारणाचं आपण बाहेरून याचे व्हिडिओग्राफी केली आहे. त्यानंतर आपण वळूया. इथेच एक वाघ दरवाजा आहे आणि त्या वाघ दरवाज्यातून आत प्रवेश केला की तिथेच एक उद्यान तयार केलं गेलं आहे. वाघ दरवाजा यासाठी म्हटलं जातं की या वाघ दरवाज्यातून जे गुप्तहेर होते त्यांच्यासाठी हा गुप्त मार्ग होता. म्हणजे शत्रूंना माहीत होऊ नये की वऱ्हाणाचा गुप्त मार्ग कोणता आहे आणि हा झाडाझुडपात असल्यामुळे सहजासहजी हा मार्ग कोणाला दिसत नव्हता. जे गुप्तहेर होते तेच शक्यतो या मार्गे येत होते. अशा प्रकारे उंच उंच झाडं आहेत आणि भरपूर उंचावर देखील असल्यामुळे सहजासहजी कोणाला माहीत होत नव्हते की येथूनही दरवाजा असेल प्रवेश करण्यासाठी गडावर. तर हे बाहेर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वास्तू आहे. आता इथे गार्डन असल्यामुळे इथे प्रवेश तिकीट आहे. प्रवेश तिकीट घेऊन तुम्हाला आज सोडलं जातं. तर त्यावेळेचे असे विविध प्रकारचे असे मार्ग जे होते ते गुप्तहेरांसाठी तयार केले जात असायचे. हे बघा इथून तुम्हाला आतमध्ये चालत उतरून जायचं आहे. वाघ दरवाजा असल्यामुळे किंवा गुप्त मार्ग असल्यामुळे अत्यंत
खाली आहे हा किल्ल्यावरून. पायरी मार्गाने आता ते पायऱ्या बांधलेल्या आहेत. उद्यान असल्यामुळे विकसित केला गेलेला आहे हा उद्यान. विकसित केलं गेलं आहे त्यामुळे उद्यानाकडूनच याला सुविधा दिलेली आहे पायऱ्यांची. हे पहा इथे उंच उंच अशी झाडं आता सध्या आहेत. मग त्या काळामध्ये तर भरपूरच गरज झाडे असणार, त्यामुळे सहजासहजी कोणाला माहितीच होत नसेल की इथे वाघ दरवाजा असावा. थोडीशी विश्रांती आम्ही घेतलेली आहे. अत्यंत गार असं वातावरण आहे. पक्ष्यांचे आवाज तुम्ही ऐकू शकता. हे पहा इथूनच तुम्ही जर पाहिलं तर गडावरून असं दृश्य दिसतं. जी वस्ती आहे ती दिसेल तुम्हाला खाली गडाच्या पायथ्याशी वगैरे बाजूला सोबत आली. जी वस्ती आहे घरं आहेत ते इथून दिसतात तुम्हाला. गार्डनमधलं शेवटचं टोक आहे हे बघा. इथूनच आपण एवढं पाहू शकतो की हे किती खोलवर आहे, तर महाग दरवाजा किती उंच असेल. त्यानंतर आपण पुढे आल्यावर पाहतो हा नायकिनींचा सज्जा किंवा याला रंगमहाल असे म्हटलं जायचं. कलावंतींचा महाल असंही म्हटलं जातं याला. असा एका बाजूला आहे. आता याची पडझड झाली आहे त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर इमारती बऱ्यापैकी पडलेली दिसते. अशा प्रकारे वास्तू आहेत, वस्तूंची देखरेख करणं आवश्यक आहे. पण बऱ्याच काळ गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. इथूनच तुम्ही थोडंसं पुढे गेल्यानंतर उजव्या तलाव सोमेश्वर तलाव आहे. सोमेश्वर तलाव हे इथेच शेजारी रामचंद्र पंत अमात्य व त्यांची पत्नी यांची समाधी देखील आहे आणि सोमेश्वर मंदिर देखील आहे. तर हे तलाव म्हणजे वास्तू बांधण्यासाठी ज्या वेळेला इथलंही दगड काढले जाते त्यावेळेला इथे अशा प्रकारे खांब तयार झाले आणि त्यामध्ये पाणी साचतं. मग त्यालाच तलावाचं स्वरूप दिलं गेलं. त्याच्या शेजारी जे बांधकाम केलं गेलं सुरक्षा रक्षक भिंत बांधली गेली. इथलं पाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे जर पाऊस पडला तर असं म्हटलं जातं की 1.5 फूट पाणी वाढतं. पाण्याची लेवल कमी होत नाही कधीच कोणत्याही ऋतूमध्ये. म्हणजे पावसामध्ये म्हटलं जातं की 1.5 फूट फक्त वाढलं तर पावसाळ्यात 1.5 फूट वाढतं कितीही पाऊस पडला तरी, आणि तेवढंच कमी होतं. पण उन्हाळा असो किंवा कोणताही ऋतू असो पाणी कमी होत नाही. या किल्ल्यावर पाण्याचे भरपूर पाणी मुबलक प्रमाणात आहे. आणि असं म्हणलं जातं की डोंगरी किल्ले जे आहेत ते पाणी जिथं मुबलक असतं तिथेच बांधले जातात. जवळजवळ 2 तलाव आणि 70 विहिरी आहेत असं म्हटलं जातं. इथे आपल्याला गाईडकडून बरीच माहिती मिळालेली आहे. त्यानंतर आपण पुढे आल्यानंतर हे पाहतो, ह्याला आपण म्हटलं दूतोंडी बुरुज. दूतोंडी बुरुज यासाठी की याला दोन्ही बाजूने चढण्यास आणि उतरण्यास पायऱ्या आहेत आणि उत्तरेकडे सैनिकांना नजर ठेवण्यासाठी हे बांधलं गेलं असावं. हे अशा प्रकारचं हे बुरुज आहे त्यामुळे हे दोन्ही बाजूने याच्यावर जाता येतं उतरता येतं म्हणून याला दूतोंडी नाव दिलं असावं. त्याचनंतर यानंतर आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण पाहू इथे अंबरखाना आहे. अंबरखाना म्हणजे हा जवळजवळ पूर्वीचा बालेकिल्ला म्हणू शकतो आपण. याच्या सोबोताली खोल असं खंदक होतं आणि या खंदकामध्ये मगर किंवा विषारी प्राणी सोडले जायचे. त्याचं कारण असं की अंबरखाना म्हणजेच इथे गंगा यमुना सरस्वती अशा प्रकारच्या वास्तू आहेत. गंगा म्हणजे जी वास्तू आहे त्यामध्ये भात किंवा तांदूळ, तुम्ही भात आहे भात किंवा जे तांदूळ आहे ते साठवलं जायचं. यमुना आहे त्याच्यामध्ये नागली किंवा नाचणी, तर सरस्वती जे आहे त्याच्यात वरी किंवा बाजरी.
हे साठवलं जायचं. तर असं म्हटलं जातं की 25,000 खंडी धान्य यामध्ये मावत होतं, म्हणजे जवळजवळ 25,000 क्विंटल म्हणू शकतो आपण यात धान्य मावू शकतो. ही जर इमारत बघितली तर थोडीशी उतार तुम्हाला दिसेल. यामध्ये दोन्ही बाजूला तुम्ही पायऱ्या पाहता, या पायऱ्यांवरून वर जाऊन जे त्यावेळेला जे अन्न जे होतं किंवा धान्य जे होतं ते वरून सोडलं जायचं आतमध्ये धान्य. आणि ह्या ज्या खिडक्या दिसतात हे बघा, या खिडक्याद्वारे आणि त्याच्या आतमध्ये एक दरवाजा असतो तिथून काढलं जायचं. तर बाजूने हे पूर्णपणे त्यावेळेला दगडीने मातीने लिपलं जायचं, कारण धान्य बाहेर येऊ नये, धान्य सुरक्षित राहायला पाहिजे. यमुना जी सरस्वती आहे ती थोड्याशा गंगापेक्षा लहान आहेत, पण त्यांचं विशेष असं की त्या जवळजवळ 5-5 फूट तरी खोल होत्या पूर्वी, कारण जमिनीमध्ये ठराविक कालावधीमध्ये खोदत गेल्यानंतर गारवा असतो आणि त्या गारवामध्ये हे धान्य टिकून राहावं म्हणून ते खोदलं गेलं होतं. तसेच याच्या आजूबाजूला सरकारी कचेऱ्या, दारुगोळा कोठार आणि टाकसाळ पण होतं, पण त्यांची पडझड झालेली आहे. दारुगोळाचे जे कोठार आहे आणि टाकसाळ काही इथे आपल्याला बघायला भेटलं नाही, तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्याची पडझड झाली आहे त्यामुळे ती आता सध्या नाही आहे. पण ह्या ज्या वास्तू आहेत धान्य ज्या टिकून ठेवत होत्या, तर मग हे धान्य जे आहेत तेच गडावर वापरलं जात होतं, हे दान करण्यासाठी देखील वापरलं जात होतं. थोडंसं या अंबरखान्यापासून पुढे आल्यानंतर शंभू महादेवाचं मंदिर आहे, असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांनी इथे दर्शन घेतलं होतं. पुरातन काळातलंच आहे हे मंदिर, पण आता थोडीशी यामध्ये डागडुजी केलेली आहे, याची व्यवस्थित केलेली आहे असं दिसत आहे आपल्याला. आतून आपण दर्शन घेतो, हे बघा शंभू महादेव मंदिर लिहिलेलं आहे. श्री शंभू महादेव मंदिरात आपण प्रवेश केला आहे. अशा प्रकारचं मंदिर त्यावेळेला बांधले. थोडंसं आपण पुढे गेल्यावर आपल्याला पाहायला भेटेल सज्जा कोटी, ही जी वास्तू दिसत आहे याचं नाव आहे सज्जा कोटी. सज्जा यासाठी म्हटलं जातं की सज्जा म्हणजे गॅलरी आणि कोटी म्हणजे राहण्याचे ठिकाण. तर येथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना कारभार पाहण्यासाठी ठेवले होते. तसेच जी काही गुप्त खलबती असतात, गुप्त चर्चा जे होत होत्या, ते ह्याच ठिकाणी व्हायचे असं म्हटलं जातं. आता सध्या आपण जी अंधारबाव पाहिली त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल इथे सायकल, तसेच इलेक्ट्रिक मोटर, घोडासवारी या गोष्टी आहेत, त्याचा आनंद घेत आहेत स्वाती आणि सायली. आता तुम्ही पाहिलं सायकलचा आनंद घेतलेला आहे, तसेच घोडेस्वारीचा आनंद देखील सायलीने इथे घेतलेला आहे. अशा प्रकारे पन्हाळा फिरून झाल्यानंतर आपण शेवटी इथे आलो आहोत, आपला किल्ल्याचा शेवटी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल आपल्या. धन्यवाद.